नमस्कार. केशर हे जगातील सर्वात महागड्या मसाल्यापैकी एक आहे. याच कारणामुळं याला रेड गोल्ड किंवा लाल सोनं असंसुद्धा म्हटलं जातं. केशरचा रंग आणि सुगंध हा त्याला इतरांपेक्षा वेगळा ठरवतो. केशर हे सौंदर्यवर्धक तर आहेच, या व्यतिरिक्त त्याचे आरोग्यदायी फायदेही आहेत. त्वचेवरील डाग घालून त्वचा सुंदर बनवण्यासाठी केशरचा उपयोग प्राचीन काळापासून चालत आला आहे. केशराचे त्वचेसाठी अनेक फायदे आहेत. तसेच केशर हे अनेक आजारांवर देखील गुणकारी आहे. हे केशर फक्त स्वादासाठीच वापरतात असं नाही, तर याचे आरोग्यदायी फायदेही अनेक आहेत. केशरामध्ये असलेले कॅरोटीनॉइड हे आपल्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती सुधारू शकते. केशरच्या वापरामुळे पांढऱ्या रक्तपेशींची संख्या वाढते आणि इतर रक्तपेशींच्या पातळीवरही परिणाम होत नाही. याचा अर्थ आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढू शकते, ज्यामुळे लहान लहान आजारासोबतच मोठ्या आजारांशी लढण्यासाठी शरीर तयार होते. तुमची त्वचा जर तेलकट असेल, त्यामुळे तुमच्या चेहऱ्यावर मुरुम किंवा पिंपल्स दिसू लागतात. केशरामध्ये या मुरुमांना कमी करण्याची शक्ती असते. पिंपल्स कमी करण्यासाठी केशर आणि चंदन पावडरचा फेस पॅक तयार करून तुम्ही वापरू शकता. केशरमुळं होणाऱ्या फायद्यांमध्ये डोळ्यांच्या दृष्टीचाही समावेश आहे. केशरमुळे आपल्या डोळ्यांची दृष्टी वाढते. केशरमध्ये अँटीऑक्सिडंट्स गुणधर्म आहेत, ज्यामुळे डोळ्यातील रक्तप्रवाह सुधारतो, ज्याचा वृद्धत्वाशी संबंधित डोळ्यांच्या आजारांवर परिणामकारक प्रभाव असल्याचे दिसून आले आहे. यासोबतच केशरमध्ये असणारा अँटी इन्फ्लेमेटरी गुणधर्म रेटिनाला आराम देण्यात मदत करतो. केशरमध्ये कर्करोगाशी अर्थात कॅन्सरशी लढण्याची ताकद असते, ज्यामध्ये स्तन, त्वचा, फुफ्फुसं, यकृत इत्यादी सर्व प्रकारच्या कर्करोगांचा समावेश आहे. केशरमध्ये असलेले हे गुणधर्म त्यात असलेले क्रोसिन नावाच्या रसायनामुळे येतात. क्रोसिन हे शरीरातील कर्करोगाच्या पेशी नष्ट करते आणि कॅन्सरच्या नवीन पेशी तयार होण्यापासून रोखते. केशर खाल्ल्याने पोटदुखी, ॲसिडिटी देखील कमी होते. गरोदर स्त्रियांसाठी केशर अत्यंत फायदेशीर आहे. गरोदर स्त्रियांनी केशर खाताना योग्य प्रमाणातच खाल्ले पाहिजे. केशर हे आपल्या त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे. केशर खाल्ल्याने त्वचा चमकदार, सुंदर आणि तजेलदार बनते. आजकालच्या धावपळीच्या काळात पुरेशी झोप मिळणं फारच कठीण झालं आहे. कामाचा ताण, दैनंदिन चिंता, सतत होणारा स्मार्टफोनचा वापर यामुळे निवांत झोप येत नाही. वास्तविक निरोगी जीवनासाठी प्रत्येकाने दररोज कमीत कमी 8 तास झोप घेणं गरजेचं असतं. मात्र आजकाल अनेक जण उशिरा झोपतात, त्यामुळे त्यांना अपुऱ्या झोपेच्या समस्येला सामोरं जावं लागतं. शांत झोप लागण्यासाठी उपाय म्हणून रात्री झोपताना केशरचे दूध प्याल्याने तुम्हाला शांत झोप लागू शकते. केशरामुळे रक्तातील गुड कोलेस्ट्रॉलची पातळी वाढते आणि बॅड कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होते. परिणामी हृदयविकाराला आळा बसतो, तसंच उच्च रक्तदाबाचा धोका कमी होतो. त्याचबरोबर केशरमुळे हृदयाचे आरोग्य जपले जाते. वाढलेल्या कोलेस्ट्रॉलमुळे डोळ्याच्या रॅटिना खराब होऊन दृष्टीला इजा पोहोचू शकते, पण केशरमुळे कोलेस्ट्रॉलची पातळी प्रमाणात राहते व नजरही सुरक्षित राहते. लहान मुलांच्या आहारात देखील केशराचा समावेश केला पाहिजे. बदलत्या वातावरणामुळे सर्दी, खोकला आणि ताप इत्यादी सामान्य समस्या निर्माण होतात. अशा परिस्थितीमध्ये तुम्ही केशरचे दूध किंवा चहा पिणे फायदेशीर ठरते. आजकाल सांधेदुखीची समस्या खूप सामान्य झाली आहे, ज्यामध्ये माणसाला हालचाल करणे कठीण होते. केशरच्या सेवनाने सांधेदुखी कमी होण्यास तसेच सर्व प्रकारच्या हाडांशी संबंधित आजारामध्ये आराम मिळतो. आजकाल केसगळतीची समस्या खूप वाढली आहे. तुम्ही देखील या समस्येने जर त्रस्त असाल, तर ही समस्या तुम्ही केशराच्या मदतीने कमी करू शकता, कारण केशरमध्ये व्हिटॅमिन ए सारखे अँटीऑक्सिडंट्स असतात, ज्यामुळे केस गळण्याची समस्या सहज दूर केली जाते. पोटाशी संबंधित आजार जसे की अपचन, पोटदुखी, ॲसिडिटी, गॅस इत्यादीमध्ये केशरचे सेवन करणे हे फायदेशीर आहे. यासोबतच केशर पचनक्रिया सुरळीत ठेवण्यास मदत करते. मात्र तुम्हाला कोणतेही आजार असतील किंवा आरोग्यासंबंधित समस्या असतील, तर मात्र डॉक्टरांच्या सल्ल्यानेच केशराचं सेवन करा. चॅनलला तुम्ही नवीन असाल
तर यासारख्या महत्त्वपूर्ण आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.